20-22 वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं संतोष पवार यांचं यदा कदाचित हे नाटक आजही रसिकांच्या आठवणीत आहे. मधल्या काळात या नाटकाचा यदा कदाचित रिटर्न्स हा दुसरा भाग रंगभूमीवर दाखल होऊन त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता. नव्याने रंगभूमीवर आलेल्या या नाटकाचे आजपर्यंत जवळपास 90 प्रयोग झाले होते, तर आता या नाटकाने 100 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. या शतक महोत्सवी प्रयोगाला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या नाटकाला कौतुकाची थापही दिली. नाटक खूपच छान आहे आणि माझ्याकरता ती आश्चर्याची गोष्ट नाही आहे, कारण संतोष नेहमी चांगलंच काम करतो आणि या नाटकात सुद्धा त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. यदा कदाचित रिटर्न आणि त्याच्या 100व्या प्रयोगाला मला निमंत्रण देण्यात आलं आणि इथे एवढ्या भव्य ऑडिटोरियममध्ये रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये तो 100वा प्रयोग साजरा होतो आणि प्रेक्षकांनी चक्क तो हाऊसफुल करून दाखवला, कारण ते प्रेम आणि ती शाभाषकी ही प्रेक्षकांतर्फे संतोषला जी मिळालेली आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो. संतोष हा एक खूप हरहुन्नरी असा कलाकार आहे. तो फक्त चांगला दिग्दर्शकच नाही तर चांगला लेखकसुद्धा आहे, आणि फक्त चांगला लेखक नाही तर चांगला अभिनेतासुद्धा आहे. त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाता येतं हे खूप कमी लोकांना जमतं, आणि ज्यांना जमतं ते एवढेच यशस्वी होतात. आणि यापुढचे सुद्धा त्याचे प्रयोग जे आहेत ते यशस्वी हो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सर, आज 100वा प्रयोग पार पडला, काय सांगू? नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू सारू. खरं तर संतोष आणि आम्ही 90 एकत्र आलो आणि काम सुरू झालं आमच्या सगळ्यांचं. आमचं काम सुरू करता करताच आम्ही सगळे नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलो. पण संतोष पवारमध्ये बारीक अशी काही काही गोष्टी होत्या. तो छान लेखक होता, नट पण होता, आणि लेखणी त्याची मग यदा कदाचितच्या माध्यमातून सुरू झाली. खरं तर आजचा हा जो 100वा जो प्रयोग झालेला आहे, मी म्हणजे याच्या आधी यदा कदाचित पाहिलं होतं, पण हे जे आता नव्याने जे नाटक आलेलं आहे रिटर्न, ते मी म्हणजे ह्याच प्रयोगाला आहे. अक्षरशः म्हणजे हसवतं हसवतं या माणसाने रडवलं. आणि खरं तर जी महत्त्वाची गोष्ट आहे, जी लोकं सांगायला घाबरतात, रडतात किंवा काहीतरी कारणं सांगतात, हेच मुळात महत्त्वाचं कारण जे शेतकऱ्यांच्या आयुष्यावरती घडलेलं आहे. तो शेवटचा जो पार्ट आहे तितका छान गेला आणि अक्षरशः हसता हसता डोळ्यात पाणी ह्याने आणलं, त्याची ती कमाल आहे. संतोष हा आमचा फार जवळचा मित्र आहे, त्याला कायम सेल्यूट असणार आहे. आणि असे उत्तरोत्तर त्यांनी प्रयोग करावेत आणि अशा पद्धतीचं लोकांचं मनोरंजन करावं ही माझी इच्छा. थँक्यू संतोष, थँक्यू मला 100वा प्रयोग बोलवल्याबद्दल. मी पुन्हा जसं 200, 300, 400, 500 प्रत्येक प्रयोगाला येईन. थँक्यू. आज यदा कदाचितचा 100वा प्रयोग पार पडला आणि तोही रॉयल ऑपेरा हाऊस इथे पार पडला, जिथे इंग्रजांचे जुन्या काळात ऑपेरा चालायचे. काय नक्की काय वाटतं? अगदी म्हणजे पहिल्या प्रयोगापासून बघायला गेलं तर आज 100वा प्रयोग आम्ही रॉयल ऑपेरा हाऊस चटणी रोड येथे आमचा झाला आणि मला खूप म्हणजे प्रचंड आनंद होता की या असल्या ठिकाणी आम्ही आज प्रयोग आमचा सादर करतो आहे. खूप खूप म्हणजे एक वेगळंच एक काय म्हणतो त्याला फिलिंग होते की सगळ्या टीमसोबत आज आम्ही इथे सादर करत होतो आणि बरेच मोठी नटमंडळी आज आमच्या प्रेक्षक नाटकाला उपस्थित होती. आणि तसं बघायला गेलं तर हा आमचा 100वा प्रयोग होता आणि खूप उत्साही पण होतो आम्ही. आम्हाला खूप बरं पण वाटत, दडपण पण आलेलं. पण ते सरांनी सांगितलं आम्हाला की ठीक आहे, थोडंसं शांत राहा, जे जसे प्रयोग करता तसंच करा, एक्साइटमेंट पण दाखवू नका जास्त आणि थोडं जास्त काही दडपण पण घेऊ नका, असं आम्ही होतो. पहिला प्रयोग ते 100वा प्रयोग किती प्रॉब्लेम्स आले किंवा काही चुकायला काही कसं झालं? म्हणजे माझा आता मी गेले म्हणजे 25व्या प्रयोगानंतर मी बाबाश्री ही भूमिका करायला लागलो, त्याच्यावर मी बिरबल करायचो. तेव्हा पहिल्या प्रयोगाला जसं एकदम भीती वाटत होती की कसं काय करावं काय, आणि एवढ्या मोठ्या नटासोबत डिरेक्टरसोबत मी काम करणार आहे, हे एकदम आश्चर्य होतं. खूप आनंद पण होता आणि तसा, आणि आज तर असं झालं की एकदम कॉन्फिडेंटली माझं एकदम माझं पर्सनली आणि सर्व टीमसोबत माझं एकदम असं झालं ना सगळ्यांसोबत की हां चलो घ्यायचं वाक्य, चलो घ्या, एनर्जी
सगळ्यांची एकदम 100 वरती होती, तर खूप आनंद होता. पहिल्या प्रयोगाला तसं बघायला गेलं तर थोडंसं भीती वाटत होती, ठीक आहे, तर पहिल्या प्रयोगाला होतंच. 20 आधी देखील यदा कदाचित कलाकार आले होते हो ते पाहायला, तर त्यांच्यासमोर आणि सचिन पिळगावकर सरांसमोर तुला आज तुझं नाटक सादर करता आलं, काय मनात वाटलं, काय भावना होती? तर वाटलं असं की अरे बापरे, एवढ्या मोठ्या नटासमोर कसं काय करायचं, पण तरी पण आम्ही चलो एकजूट होके असं ठरवलं की नाही आज मस्त जे पण करायचं छान करायचं. आणि जुन्या यदा कदाचित मधले पण बरेच आलेले कलाकार, त्यांनी पण आमची खूप म्हणजे प्रशंसा केली, कॉंग्रॅच्युलेशन बोलले की मस्त केलं, एनर्जी मस्त कायम ठेवली. आणि आम्हाला खूप पर्सनली बरं वाटलं की आम्ही या एका लेवलच्या नाटकाला येऊन आम्ही काम करतो. आज तुझे आई बाबा देखील आले होते शंभरावा प्रयोग पाहायला, काय काय वाटलं? ते एकदम म्हणजे ते सरप्राईज, एकदम म्हणजे एवढा मुलगा आपला छान करतो, आपण घरी बघतो तसा नसतो, पण स्टेजवरती बघताना एकदम वेगळंच काहीतरी असं आहे त्याचं, ते खूप आनंदी होते आज. तर यदा कदाचित रिटर्न्स हे संगीतमय नाटक असून या नाटकामधून वर्तमानातील परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत कोपरखळे आणि चिमटे काढण्यात आले आहेत. या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग मुंबईतील गिरगावच्या रॉयल ओपेरा हाऊस या ठिकाणी रंगला होता.